प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये आतापर्यंत सतरा हप्त्यांची रक्कम म्हणजे चौतीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत पी एम किसान सन्मान योजनेप्रमाणे प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे पी एम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे ही योजना नेमकी काय या योजनेच्या अटी कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागतं हे जाणून घेणार आहोत पीएम किसान मानधन योजना नेमकी काय पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षानंतर दरमहा रुपये पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात ही योजना ऐच्छिक असून यामध्ये शेतकऱ्यांना पंचावन्न ते दोनशे रुपये जमा करावे लागतात वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये मिळतात नागरी सुविधा केंद्रातून किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्याकडून या योजनेसाठी मोफत नोंदणी करता येते ते वर्षांच्या दरम्यान वय शेतकऱ्यांना वर्ष पूर्ण होईपर्यंत ते रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल केंद्र सरकार देखील या योजनेत शेतकऱ्यांच्या सोबत पैसे जमा करेल या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असणं आवश्यक आहे शासकीय आकडेवारीनुसार या योजनेसाठी वीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे पीएम किसान पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला रुपये मिळतात किसान सन्मान शेतकऱ्यांच्या खात्यावर सतरा हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे पी एम किसान सन्मान योजनेचा अठरा हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाण्याची शक्यता आहे Earth. पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात दरम्यान महाराष्ट्र सरकारने नमो किसान महासन्मान सुन। किसान महासन्मान योजना सुरू सन्मान राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा करत आतापर्यंत चार हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळतात